महाराष्ट्र के अहमदनगर जिले से भारतीय जनता पार्टी का एक प्रतिनिधिमंडल जिला कलेक्टर कार्यालय पहुंचा और अपनी मांगों से संदर्भित एक ज्ञापन जिलाधिकारी को सौंपा। इस प्रतिनिधिमंडल का नेतृत्व किया महाराष्ट्र के पूर्व मंत्री राम शिंदे ने। दरअसल खस्ताहाल सड़कों और किसानों की समस्याओं से संबंधित अपनी मांगे बीजेपी प्रतिनिधिमंडल ने जिला कलेक्टर के समक्ष रखी। बीजेपी प्रतिनिधिमंडल ने अहमदनगर के जिला कलेक्टर से मांग की है कि जिले से गुजरने वाले सड़कों की तत्काल मरम्मत करवाई जाए, भारी बारिश से प्रभावित किसानों को सरकार की तरफ से तत्काल मदद दी जाए और किसानों से की जा रही बिजली बिलों की जबरन वसूली पर तत्काल रोक लगाई जाए। भारतीय जनता पार्टी के प्रतिनिधिमंडल ने अंत में जिला कलेक्टर को इस बात का भी संकेत दिया कि यदि उनकी मांगों को तत्काल पूरा नहीं किया गया तो वे प्रशासन के खिलाफ बिना किसी पूर्व सूचना के आंदोलन करने को मजबूर होंगे और ऐसे में यदि सरकारी संपत्ति का नुकसान होता है तो उसकी जिम्मेदारी प्रशासन की होगी। जिले पाथर्डी सेवगाव आणि नगर तालुका इथे अतिवृष्टि झाली एक महिन्यापूर्वी आणि त्यामुळे आम्ही अतिवृष्टीनंतर निवेदन दिलं। निवेदनाच्या नंतर तातडीची मदत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली। त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की लवकरात लवकर देऊ, पण आज एक महिना उलटून गेला आहे तरी तातडीची मदत ही संसारोपयोगी वस्तू असतील, त्यांचं अन्नधान्य वाहून गेलं आहे, त्यांना दररोजच्या खाण्याची पंचायत आहे, अशा लोकांना तातडीची मदत अद्यापपर्यंत सरकारने दिली नाही आणि जिल्ह्यात 3 मंत्री आहेत, 4 पालकमंत्री आहेत, असं असताना देखील इतर जिल्ह्यामध्ये मात्र ती मदत पुरवली जाते आणि नगर जिल्ह्यामध्ये ही पुरवली जात नाही, याचं कारण काय हे समजून घेण्यासाठी आम्ही कलेक्टरकडे गेलो होतो। जिल्हाधिकाऱ्याला आम्ही 2 निवेदन दिलेत। पहिले एक महत्त्वाचं निवेदन म्हणजे जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं झाली आणि अतिवृष्टीमुळे आज काही लोकांचे घरांचे नुकसान झाले, जमिनीचे नुकसान झाले, गुरं वाहून गेलेत आणि जमिनीसुद्धा खोदून गेल्यात आणि प्रत्यक्ष जर पाहिलं तर बऱ्याच जनावरांमध्ये त्या ठिकाणी मृत्यू पण झाला आहे। परंतु मागच्या आठवड्या 15 दिवसापूर्वी आम्ही असंच निवेदन जिल्हाधिकाऱ्याला दिलं होतं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही तातडीची मदत लवकरात लवकर देण्याचा निर्णय घेऊ। एक महिना झाला, अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचं 1 रुपयाची तातडीची मदत तर मिळाली नाही। राम शिंदे साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही देण्याचं काम केलं आहे आणि जर कदाचित 3-4-5 दिवसामध्ये हा निर्णय जर घेतला नाही तर भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी पुढं आम्ही उपोषणाला बसण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी करू। आज अनेक घरं भुईसपाट झालेली आहे, तिथे संसारोपयोगी साहित्य पीठ मीठ त्यांचं सगळंच गेलेलं आहे। आज त्यांच्या अक्षरशः मंगल कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी सोय लावली त्यांची राहण्याची, परंतु ते लोक आपलं सगळं सोडून असे किती दिवस बाहेर राहणार आहे। आज प्रशासनाने त्यांना त्यांच्या ठिकाणी जायला सांगितलेलं आहे आणि म्हणून आम्ही वारंवार पाठपुरावा करतो आहे। आणि आज आमच्या शेवटचं आम्ही या ठिकाणी सर्वच आमचे नेते शिंदे साहेब असतील आणि कडील साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली कलेक्टर साहेबांना एक निवेदन देतो आणि त्याचबरोबर त्या त्या विभागाच्या मंत्री महोदयांना याचं निवेदन आम्ही ईमेलद्वारे पाठवलेले की जसं तुम्ही सातारा सांगली कोल्हापूरला जे निकष लावले पुराच्या बाबतीत त्याप्रमाणेच आम्हाला या नगर जिल्ह्याला सुद्धा मदत मिळाली पाहिजे। गेल्या 2 दिवसापूर्वी पुण्यनगरी एका वर्तमानपत्रात आले की रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी तातडीची मदत म्हणून 24 तासात तिथे जवळपास 2.5 कोटी जो काय असेल त्या भागाची मागणी ही तातडीची मदत या ठिकाणी दिलेली आहे आणि आपल्याच नगर जिल्ह्यावर हा अन्याय का होतोय।